माला गवाई। सत्याण्णव पॉइंट सात टक्के आपले कल्याण पुण्याचे राज्य आमदार श्री गणपत शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते सुंदर ट्रॉफी आणि 11,111 रुपये। नाना साहेब इथे आलेले आहेत, त्यांचा हार्दिक स्वागत। बी लेडर हॅपी बर्थडे। आता कार्यक्रमाला पुढे जाऊया। कार्य सांगता करण्यासाठी आपल्या सर्वांचे राजकीय आमदार श्री गणपत शेठ गायकवाड यांचं मनोगत आणि त्यांचं स्पिरिच्युअल थोडेसे दोन शब्द आपल्याला ऐकायचे आहेत आणि मग सर्वांना आपल्याला किट मिळायला जाईल। दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या आधी थोडस पेपर कसा सोडवायचा, ताण कसा कमी होईल यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले जाईल। त्या शिबिरासाठी उपस्थित सर्व सन्माननीय स्टेज या नावं घेणार नाही, एवढ्या जणांची नावं घेतली तर पोरं जातील। पण मला एक सांगा, मी भाषण करू का नको करू? आणि तुमचा गोंधळ एवढा आहे पाठीमागे, थोडस कॅमेरा मागांनी इकडं कॅमेरा मागण्यापेक्षा तिकडं कॅमेरा मागा, म्हणजे केबलगा त्यांचे आई वडील बघतील आपला मुलगा किती मस्ती करतोय ते। मला कोणीतरी एक असं सांगितलेलं आहे, त्या फुकटच्या वस्तूला किंमत नसते। आपल्याला जे फुकट भेटतंय त्याला किंमत कोणी देत नाही, आणि विकत घ्यायचं असलं तर मग पैसे मोजून राईन राहून तिथं स्तब्ध बसून त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतात। काय होतं ते विद्यार्थ्यांना ज्यांना मस्ती करायची असेल त्यांनी थोडं बाहेर जाऊन मस्ती करून या परत 10 मिनिटाच्या नंतर। तुम्ही ज्या टायमाला चिंध्या अंतरून सोनं विकायला बसले ना, तर कोणी तुमचं सोनं घेत नाही, तुमच्यावरती शक करतात की हे सोनं डुप्लिकेट असेल। पण तुम्ही सोनं अंतरून जर चिंध्या विकायसाठी बसले ना लाईव्ह लाईव्ह युट्यूबला, तर तुम्ही त्याची चांगली किंमत मोजून त्या चिंध्या विकत घेता। कारण का सोन्यावरती चिंध्या ठेवली आहे। तो आधी माझा घर किंमत कशाची आहे, सोन्याची किंमत आहे 1,70,000। ती किंमत करायला शिका, कारण तुम्ही सर्व विद्यार्थी सोन्यासारखे आहात, सोन्यापेक्षा अनमोल आहात, म्हणून तुमची किंमत झाली पाहिजे। जर आपण त्या सोन्याच्या जर चिंता केल्या तर तुम्हाला आयुष्यामध्ये कोणीच विचारणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, माझं शिक्षण खूप कमी झालं आहे। आता तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहे, तुमच्यापेक्षा 4 वर्षांनी मी मागे आहे, 3 वर्षांनी 7वी पास 8वी नापास आहे मी। पण मी सोनं अंथरून चिंध्या विकायला बसलो आहे, म्हणून आज किती ठिकाणी आपण बघत असाल जीन्स पॅन्ट ही फाटक्या घालतात, किती किंमत असते 15,000-20,000। आपल्याला 800,000 रुपयामध्ये पण जीन्स पॅन्ट भेटते ना, पण ती फाटलेली जीन्स 15,000 रुपयामध्ये भेटते। म्हणून सोनं अंथरून तुम्ही चिंध्या विकायला बसा, तुमचं आयुष्य घडवा। सरांनी मगाशी जसं सांगितलं, मी पालकांना विनंती करेन, मी पालकांचं मनापासून आभार मानेन की या ठिकाणी आपण पालकसुद्धा आपले मुलं ज्या टायमाला शिक्षणाच्या बद्दल त्यांना काय सांगत असताना आपण सुद्धा ऐकायला येता। विद्यार्थ्यांसाठी जसं दबाव टाकला जातो का 90%-100% भेटले पाहिजेत, तर ते टाकू नका। 100% मार्क भेटणारा विद्यार्थी भविष्यात कसा होतो हे तुम्ही सांगू शकत नाही, त्याच्यावरती जे करायचं असेल ते संस्कार करा, ते बंद करा, हे मध्ये नका आणू ये। त्याच्यावरती तुम्ही संस्कार करा, कारण की आपल्या मुलांनी जर 90%-100% मार्क आणले मिळवून
पण त्यांच्यामध्ये जर संस्कार नसतील, एखादी संगत जर चुकीची घातली तर आपल्या मुलाचं आयुष्य खराब होतं. म्हणून आपल्या मुलाचा संगती कसा आहे, आपल्या मुलाचे मित्र कसे आहेत, आपल्या मुलीची मैत्रीण कशी आहे, ह्याकडे आपण लक्ष देऊन आपण आपल्या मुलाचं भवितव्य घडवलं पाहिजे. विद्यार्थ्यांना पण मी विनंती करेन की आपण सुद्धा आपले मित्र निवडताना तुम्ही चांगले मित्र निवडा. आम्ही लहानपणाचे बघा, इथे 3 मित्र आहेत, 1, 2, 3, तिन्ही आम्ही चांगले आहेत. शिक्षण आमचं तिघांचं कमी आहे, पण आम्ही बिझनेसमध्ये वगैरे चांगले आहेत. याचं कारण काय आहे, आमची संगत चांगली होती आणि त्या संगतीमुळे आम्ही एक दुसऱ्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला. एक दुसरा पुढे जातो ॲटोमॅटिक, संगत असली कॉम्पिटिशन असतं आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये आपण पुढे जातो. अशाच पद्धतीने आपण सर्वांनी चांगली संगत ठेवावी. मी भाषण आता जास्त करणार नाही कारण आपण खूप टाईम बसले आहात, विद्यार्थ्यांची सहनशक्ती थोडी कमी असते कारण लहान आहात आपण. माझ्याकडे तुमच्यासाठी बोलण्यासाठी खूप काय, पण मी इथं एकच सांगेन की 10वीची परीक्षा झाल्याच्या नंतर तुम्हाला जर तुमचं आयक्यू टेस्ट करायचं असेल त्याचा सुद्धा आपण शिबिर लावू 10वीच्या परीक्षेच्या नंतर. आणि तुमचा आयक्यू टेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला खरोखर कुठल्या याच्यामध्ये जायला पाहिजे. कधी कधी काय होतं, माझा मित्र गेला सायन्समध्ये, मला पण सायन्समध्ये जायचं, माझी मैत्रीण गेली सायन्समध्ये, मला पण तिथंच जायचं. मैत्रिणीचं डोकं खूप हुशार आहे, ती खूप फास्ट आहे, पण आपण अभ्यासामध्ये खूप मागे आहे. आपण कॉमर्स वगैरे करू शकतो पण आपण सायन्समध्ये ॲडमिशन घेतो याच्यासाठी. त्याचं मैत्रीण गेली म्हणून मला पण जायचं, मित्र गेला म्हणून मला पण जायचं. पण आपलं स्वतःचं आयक्यू किती आहे, आपण किती अभ्यास करू शकतो, आपण किती हे करू शकतो, हे टेस्ट झाली पाहिजे. आणि टेस्ट करण्यासाठी पण सुद्धा खूप मोठी रक्कम मोजावी लागते डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर, पण आपण ते सुद्धा मोफत ठेवू. पण आपण या सर्व मोफत आपण गोष्टी याच्यासाठी ठेवतो, याचं कारण एकच असतं आपल्याला की आपण सर्व इथे मध्यमवर्गीय आहे. कल्याण पूर्व हा भाग 95% मध्यमवर्गीय आहे आणि मग त्यांना जर शिक्षणासाठी काही गोष्टी काही मदत करायच्या असतील त्या आपल्याकडनं झाल्या पाहिजेत. कारण आम्ही आमचं शिक्षण का नाही झालं, कुठेतरी आर्थिक परिस्थिती आमची तेवढी नव्हती, कुठेतरी आम्ही आर्थिक कारणामुळे मागे पडलो आणि असं सर्व कारण सर्वांना यावं नाही म्हणून आम्ही या सर्व प्रयत्न करत असतो. तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्या आई वडील तुम्हाला ज्या शाळेत पाठवतात तिथं बेंच असतात, आम्हाला जमिनीवरती बसायला असायचं. आमच्या चड्ड्या नेहमी पाठीला असायचा आणि त्या ठिकाणी लावून शिवून शिवून घालायचो चड्ड्या. पण आज कुठल्याच विद्यार्थ्याची चड्डी अशी फाटलेली नसेल आणि हे तुमचं भाग्य आहे की आपल्याला या सर्व गोष्टी मिळतात. आपले आईवडील मेहनत करून काय काय काम करत असतील त्यांना कधीतरी शांतपणे विचारा, वडिलांना विचारा की बाबा तुम्हाला काय समजलं त्याच्यामध्ये. एकाने टाळी वाजवली, सर्वांनी टाळी वाजवली, एक जर एका बिल्डिंगकडे बघत राहिला तर दुसरा येऊन बघत राहतो, तिसरा येऊन बघत राहतो, काहीच नसतं त्या बिल्डिंगमध्ये. पण उभे राहतात, काय माहिती काय आहे, काय माहिती नाही, बघतात सर्व. म्हणून मी पण बघतो, असं वेगळेपणा करू नका. आयुष्यात जर असंच आपण वेगळेपणा केला तर आपण मागं जाऊ. आणि जे मग तुम्ही बघत आहात त्या बिल्डिंगकडे आणि ज्यांनी बिल्डिंग बनवली तो पुढे जातो आणि तुम्ही फक्त बिल्डिंग बघत राहता, असं करू नका आयुष्यामध्ये. चांगलं काम करा. विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की ह्या ठिकाणी गुरा पाटील सरांनी ज्या पद्धतीने तुम्हाला पेपर सोडवण्याचं सांगितलं, इतर यांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे त्यांचं म्हणजे ज्या लोकांनी एवढा अभ्यास करून इथं पुढे गेलं आणि त्यांना आम्ही लेक्चरसाठी बोलवतो, त्यांनी तुम्हाला जी माहिती दिली त्या सर्व गोष्टी आपल्या डोक्यात ठेवा आणि पुढचं तुमचं भवितव्य घडवा. यावर्षी मला ते आपलं बक्षीस 11,000 आहे, पुढच्या वर्षी अजून वाढू आपण. कारण खरोखर आपल्या कल्याणपूर्वचे विद्यार्थी चांगले हुशार आहेत, चांगल्या पर्सेंटेजमध्ये पास होतात आणि त्यांचा सत्कार सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे, ते करत असतो. आणि तुम्हाला मार्गदर्शन करणं हे आमचं कर्तव्य आहे. पण आज खरं तर जास्त उशीर झाला सर्व गोष्टीला, म्हणून मी जास्त भाषण देत नाही.
पण आपल्याला सर्वांना दहावीच्या परीक्षेच्या शुभेच्छा देतो। सर्व विद्यार्थी पास होते 100 मार्कांनी हो का 80 मार्कांनी हो द्या 80 टक्क्यांनी जे टक्के तुम्हाला भेटते त्याच्यामध्ये तुम्ही खुश व्हा आणि चांगलं आयुष्य घडवा एवढे आपल्याला शुभेच्छा देतो। जय हिंद जय महाराष्ट्र। गीत आपण संपूर्णपणे देणार आहोत। एक मिनिट, 4 मुलांना आपण वरती घ्यायचं आहे, दादांच्या हस्ते ते आपल्याला द्यायचं आहे। ऑफिशियली केकचं आपण उद्घाटन केलं असं समजूया। चार विद्यार्थी खालून वरती, 5 विद्यार्थी खालून वरती यायचे। 5 विद्यार्थ्यांना एक एक प्रदान केलं जात आहे। आता कुणीही जागेवरून उठायचं नाही आहे, दादा स्वतःहून तुमच्या जागेपर्यंत येणार आहे। हा नंतर महिला कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रत्येक रॅकेट जागेवरती जायचं आहे आणि जागेवरती बसूनच वाटायचं आहे। त्यांना काही ठिकाणी वाटतील, महिला पण काही ठिकाणी वाटतील। कोणीही गडबड करायची नाही, जे गडबड करतील त्यांना किट दिलं जाणार नाही, परंतु सर्वात त्यांनाच किट द्यायचं आहे ज्यांना आपण छोटंसं कूपन दिलेलं आहे। आपण ज्यांच्या हातामध्ये कूपन असेल ते कूपन आपण घ्यायचं आहे आणि मग त्यांना किट द्यायचं आहे। हां चला माने पिशवा घेऊन या चालू। आता त्यांना वरती नको, तुम्ही खालीच बसा, ज्या ठिकाणी तुम्ही बसलात त्याच ठिकाणी तुम्हाला मिळेल। अरे किट घ्या तिकडून, किट घ्या ना, किट बसल्या जागेवरच फक्त द्यायचं आहे। खाली बसा अरे खाली बसा, भेटल्यावरती बाहेर पडायचं, ज्याला भेटले त्याने जावा। ड्रोन बंद करा रे बाबा, ज्यांना भेटले ते जाऊ शकतात। ज्यांना मिळालं ना त्यांनी गेटच्या बाहेर जायचं, परत आतमध्ये यायचं नाही आणि जे थांबायचं नाही बाहेर गेटच्या जाऊन, परत कुणाला आतमध्ये येऊन देऊ नका। ज्यांना मिळालं ना त्यांनी बाहेर थांबायचं आहे, आपल्या मित्राची वाट बाहेर उभं राहून बघायची आहे। कोणीही जागेवरून उठायचं नाही, जर जागेवरून उठलात तर गडबड गोंधळ होणार आहे। सगळ्यांना किट दिली जाईल, फक्त जागेवरून उठायचं नाही। आपण इथे आला, आपण हा कार्यक्रम अनुभवला, आपल्या सर्वांचा हार्दिक आभार। ज्या विद्यार्थ्यांनी किट घेतले, ज्या महिलांनी, जे महिला आपला किट वाटत आहेत त्या महिलांना विनंती आहे की पहिल्यांदा सुरुवातीला त्यांच्याकडून आपलं कूपन घ्यायचं आहे आणि मगच किट द्यायचं आहे। ज्यांच्याकडे कूपन नसेल त्यांना किट द्यायचं नाही, त्यांना आपण नंतर देऊ। आता सध्या ज्यांच्याकडे कूपन आहे त्यांनाच फक्त किट द्यायचं आहे, पण पहिल्यांदा कूपन घ्यायचं आहे। आणि पाठीमागच्या मुलांनी मस्ती करायची नाही आहे, जर तुम्ही जर मस्ती करत राहाल तर तुम्हाला किट दिलं जाणार नाही। इथून संपूर्ण दिसतंय आम्हाला, कॅमेरामध्ये तुम्ही कैद होत आहात।
बॅग दे ना आम्हाला. हो एक बॅग दे ना, संपली बॅग आणून दे ना. अच्छा आणून दे.